क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त नाशिक शहरातील द्वारका परिसरात आयोजित भव्य शोभायात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. या शोभायात्रेत 9 रथ सजवण्यात आले होते. यावेळी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दाम्पत्याच्या सजीव देखाव्याची बग्गीतून मिरवणूक काढण्यात आली. तसेच घोड्यावर स्वार असलेले छत्रपती शिवाजी महाराज असे विविध देखावे यावेळी साकारण्यात आले. सोबतच आदिवासी कलाकारांचे लोकनृत्य, पालखी आणि पारंपरिक वेशभूषा करत वाजत गाजत मोठ्या संख्येने नागरिकांनी यात सहभाग नोंदवला. शहरातील द्वारका परिसर येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, भाजपचे लक्ष्मण सावजी, प्रशांत जाधव हो, आदी पदाधिकारी उपस्थित होते. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी जयंती उत्सव मंडळांना भेट देऊन क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन केले. द्वारका परिसरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून या शोभायात्रेस सुरुवात झाली. ही शोभायात्रा गणेशवाडीतील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत वाजत गाजत नेण्यात आली. घोडागाडीच्या बग्गीतून सजवलेल्या चित्ररथामुळे या मिरवणुकीला खऱ्या अर्थाने रंगत आली. तसेच पालखीतील महात्मा फुले यांची प्रतिमा आणि आदिवासी कलाकारांचे लोकनृत्य हे जिवंत देखावे पाहण्यासाठी रस्त्याच्या दोनही बाजूला बघ्यांची दुतर्फा गर्दी होती. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र.